आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी हाती येते. राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना थांबवणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय. उपलब्ध निधी बघता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामं वेळेत पूर्ण करावीत, जेणेकरून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितलंय. मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक झाली, त्यात त्यांनी ही विकास कामं पुढे कशी नेता येतील याचा आढावा घेतला. या बैठकीला मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव अजोय मेहता हे उपस्थित होते. रोज माझ्या आढावा बैठका सुरू आहेत. जी माहिती आम्हाला आवश्यक आहे ती मी माहिती घेतो आहे आणि त्याच्याप्रमाणे जी आज आढावा बैठक घेतली त्याच्यात कोणत्याही विकास कामाला स्थगिती किंवा रद्द करण्यात आलेलं नाही. फक्त त्याच्यामध्ये ही कामं उलट अधिक गतीने कशी होतील त्याच्याकडे आम्ही लक्ष देतोय आणि साहजिकच आहे त्याच्यात सुद्धा प्राधान्यक्रम ठरवून याच्या पुढची वाटचाल होईल. बुलेट ट्रेन का अभी तक कुछ हमने डिसिजन लिया नहीं है और जैसे मैंने कहा कि किसी भी जो काम चल रहे हैं उनको मैंने स्टे ऑर्डर दिया नहीं, सिर्फ आरे कार शेड को ही दिया था, दो दिन पहले दिया है, अन्यथा किसी और को मैंने दिया नहीं. विकास कामाला कुठेही स्थगिती दिलेली नाही त्याची साहजिकच आहे, माहिती घेणं गरजेचं आहे. पूर्ण राज्यभर विकास कामं जी चालू असतील किंवा आहेत त्यांना कुठेही स्थगिती दिलेली नाही. त्यांची गती कशी वाढवता येईल, आणखीन विविध कामं जी आम्हाला करायची आहेत ती त्याच्यात कशी सामावून घेता येईल या सगळ्याचा विचार आम्ही करतो. आज आम्ही सगळ्या प्रकल्पांचे पूर्ण प्रकल्पांच्या स्टेजेस काय आहेत, मेट्रोच्या काय आहेत, समृद्धी महामार्गाचं प्रोजेक्ट कुठपर्यंत आलं आहे या सर्वांचा आढावा आम्ही घेतला. हे प्रकल्प अधिक गतीनं पुढे कसे जातील आणि ज्या भागातून हे प्रकल्प जात आहेत त्या ठिकाणी आणखीन जनतेला फायदा कसा होईल आणि हे प्रकल्प अधिक वेगाने पूर्ण कसे होतील याविषयी आम्ही अधिक या प्रकल्पांना पाठिंबा देण्याचं धोरण स्वीकारतोय. मला वाटतं की महाराष्ट्राच्या या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आर्थिक बोजा जो आहे तो बोजा परतफेडीचा जो आहे त्यासाठी देखील बऱ्याचशा प्रकल्पांना जर गरज लागली तर सरकारही मदत करण्याची भूमिका घेणार आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत हाच आमचा प्रयत्न आहे. आणि याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, विकास कामं कशा पद्धतीनं केली जातील याबद्दल संक्षिप्त स्वरूपात माध्यमांना माहिती दिली, मात्र यापुढे कशा पद्धतीनं प्राधान्यक्रम ठरवला जाणार आहे विकास कामांचा याबद्दलचे तपशील मिळालेत का? नक्कीच. आज उद्धव ठाकरे यांनी जी बैठक घेतली त्यामध्ये सर्वात महत्वाच्या 2 ते 3 प्रकल्पांचा आढावा त्यांनी या ठिकाणी घेतला. त्या म्हणजे मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडच्या संदर्भातली दुसरी जागा जी SRPFचं मुख्य ग्राउंड आहे त्या ठिकाणी करायची का, मेट्रो प्रकल्प कुठपर्यंत झालेत आणि अजून किती निधी या ठिकाणी लागणार आहे आणि कधीपर्यंत हे पूर्ण होणार आहे, आणि दुसरा जो प्रकल्प आहे तो समृद्धी महामार्गाचं काम कुठपर्यंत आलं याचं संपूर्ण प्रेझेंटेशन जे आहे ते उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी पाहिलं. त्यांनी स्पष्ट केलं की या कामांना आढावा जो आहे तो आम्ही आढावा घेतला आणि या ठिकाणी किती कालावधी याला लागणार आहे आणि कुठली कामं प्राधान्याने पूर्ण करायचं या संदर्भातली भूमिकाही त्यांनी घेतलेली आहे. पण कुठलेही विकास कामं जी आहेत ती थांबवणारी ही ग्वाही जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. रेश्मा, निश्चित. प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यावर 6,71,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे त्याचा आढावा घेतला जाईल असं आज मंत्री जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय. क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतलं का, पायाभूत प्रकल्पांसाठी योग्य व्याजदरानं कर्ज घेतलं का याचा अभ्यास केला जाईल. जे प्रकल्प योग्य नाहीत ते थांबवले जातील, विनाकारण प्रकल्प थांबवले जाणार नाहीत असं जयंत पाटलांनी देखील आज दुपारीच सांगितलंय आणि याबद्दल त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. नेमकी कोणत्या हेतूनी हे आढावा घेतला जातोय इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचा? एकंदरच राज्यावर एकूण असणारं कर्ज, राज्याच्या बजेटवर असणारा बोजा 4,71,000 कोटीचा आहे आणि बजेटच्या बाहेर सरकारने जे बॉरोईंग केलेलं आहे, कर्ज काढलेलं आहे ते जवळपास 2,00,000 कोटीचं आहे. त्यामुळे 6,71,000 कोटीचा आकडा समोर आल्यामुळं थोडंसं जे ऑफ बजेट बॉरोईंगमध्ये जे वेगवेगळे प्रोजेक्ट घेतलेले आहेत त्याचा आढावा आज आम्ही घेणार आहे.
एकंदर किती त्याची गती आहे, कोणत्या स्टेजला ते सगळे प्रोजेक्ट्स आहेत आणि गुंतवणूक जी झालेली आहे ती कशा प्रकारे योग्य आहे किंवा नाही, किंवा त्याबाबतीत आणखीन कमी व्याजानं काही कर्ज मिळणं शक्य आहे का, अशा सगळ्याच गोष्टीचा समग्र आढावा आम्ही घेतोय. उद्देश हा आहे की राज्यावरचा बोजा कमी करायचा, त्याच्यात प्रकल्प बंद करणे ही आमची भूमिका नाही आहे. आम्ही सकारात्मक आहोत, पण त्याचबरोबर राज्य सरकार या घेतलेले बोजा परत करण्यासाठी सक्षम करणं ही आमची जबाबदारी आहे, त्यामुळं हा आढावा आम्ही घेतोय. साधारणतः आपण वित्तमंत्री होतात इतका आपला अनुभव आहे, गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही विरोधी बाकावर जरी असला तरी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. मग असे मोठे प्रोजेक्टमध्ये मुंबईतला मेट्रो प्रोजेक्ट येतोय, समृद्धीसारखे विषय येत आहेत, जे मुंबईसारखे तर असं म्हटलं जातं की हे प्रोजेक्ट काही डिले होतील आणि इतर ठिकाणी पैसे जे वरती वळवले जातील. नाही, प्रोजेक्ट डिले होण्याचा प्रश्न येणार नाही, त्याबाबतीत मी आश्वस्त करेन सगळ्यांनाच. तसा आमचा उद्देश नाही आहे. उद्देश आहे की मागच्या सरकारने हे प्रकल्पाचे नारळ फोडले आणि प्रकल्प करण्यासाठी उशीर केला, त्यांचा जो विलंब झालेला आहे तो अभ्यास करणं आणि या सगळ्या प्रकल्पांना तातडीनं पूर्ण करण्यासाठी आणखीन काय करतं गरजेचं आहे, त्यातला काही पोर्शन तरी लवकर लोकांच्या सेवेसाठी सुरू होईल का, असे वेगवेगळे ऑप्शन्स आम्ही विचारात घेणार आहोत. दरम्यान भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत ऐकूयात. सगळ्याच भीमा कोरेगावच्या बाबतीत पहिल्या सरकारने ते आदेश दिलेलेच आहेत, त्याची अंमलबजावणी झाली की नाही, ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाहीत त्या सगळ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश गेल्या सरकारने दिलेले आहेत, त्याची अंमलबजावणी झालेली आहे की नाही हे तपासण्याचे सुद्धा मी आदेश दिलेले आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रस्ताव दिला तर निश्चितपणे कृषीमंत्रीपद स्वीकारण्याबाबत विचार करू असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडलंय. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषीमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी शेट्टींनी दाखवली आहे. त्यांना जर का गरज वाटली की सर्वसमावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ असावं, छोट्या पक्षांचं प्रतिनिधित्व सुद्धा या सरकारमध्ये असावं असं वाटलं तर निश्चितच आम्ही त्याचा विचार करू, परंतु अशा प्रकारचे ऑफर अजूनही आमच्याकडे आलेले नाही. सन्मानजनक ऑफर असेल, आम्ही जे विचार मांडतो, जी चळवळ करतो, त्या चळवळीप्रमाणे त्या विचाराप्रमाणे जर मोकळेपणानं त्या ठिकाणी काम करायला वाव मिळणार असेल तर निश्चितच आम्ही त्याचा विचार करू. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आता घराचं वाटप करण्यात आलंय, मात्र काँग्रेसमधील शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप वेटिंग लिस्टवरती ठेवण्यात आलंय, त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी 4 मंत्री आणि 1 विरोधी पक्ष नेत्याच्या शासकीय निवासस्थानाचं वाटप केलं, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोबत शपथ घेतलेल्या काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊतांना अजूनही घर दिलेलं नाही आहे. या खात्याचं वाटप तर नाहीच, पण शासकीय निवासस्थान वाटप झालं नसल्यानं काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर असल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्यानं दिली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यातील काही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली, काहींना घराचं वाटप केलं, पण यामध्ये काँग्रेसच्याच नेत्यांना डावललंय, यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटलाय. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, या काही नेत्यांनी ज्यांनी शपथ घेतली आहे त्यांना घराचं वाटप केलं गेलं, पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात असतील, दुसऱ्या बाजूला नितीन राऊत असतील, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले असतील, यांना मात्र घराचं वाटप अद्यापही केलं गेलं नाही आहे. काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःसाठी वर्षा निवासस्थान घेतलं, दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांना सेवासदन दिलं गेलं, छगन भुजबळ यांना रामटेक बंगला दिला गेला, एकनाथ शिंदेंना रॉयल स्टोन बंगला दिला गेला, पण मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी ज्यांनी शपथ घेतली त्या सिनियर नेत्यांना आजही घराचं शासकीय वाटप करण्यात आलं नाही आहे. यामुळे काँग्रेस पक्षामध्ये एक नाराजीचा सूर आहे की नेमकं असं का घडलं जात आहे. तिघं जर समसमान आहे तर काँग्रेसच्या नेत्यांना का डावललं गेलं, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नियुक्ती केलेली आहे पण त्यांनासुद्धा घराचं वाटप केलं गेलं नाही आहे. यामुळे नाराजी जी काँग्रेस नेत्यांमध्ये आहे, थेट प्रसारमाध्यमांसमोर बोलायला कोणी तयार नाही आहे, पण नाराजीचा सूर मात्र आपल्या न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
बघूयात पुढची बातमी. फेसबुक आणि ट्विटरवर त्या जी पोस्ट लिहिली होती त्या पोस्टमुळे चर्चेत आलेल्या पंकजा मुंडे आज प्रसार माध्यमांसमोर आल्या. यावेळी त्यांनी माझ्याबाबत काही वर्तमानपत्रांनी माध्यमांनी चुकीच्या बातम्या चालवल्या, जी चर्चा झाली त्यामुळे मी व्यथित झाल्याचं त्या म्हणाल्या. माझ्या पोस्टचा विपर्यास केल्यानं मी खूप व्यथित झाली आहे असं त्यांनी सांगितलं. मात्र पक्ष सोडण्याबाबत त्यांनी बोलणं टाळलं. मी लाचारी स्वीकारली नाही, पदासाठी काम केलं नाही, मला जे बोलायचं आहे ते मी 12 तारखेला बोलेनच असं पंकजा मुंडे म्हणाल्या. डिसेंबरला बोलेन आणि मला आत्मचिंतनासाठी स्वतःशी संवाद साधण्यासाठी वेळ हवा आहे आणि तो वेळ मला दिला पाहिजे, कारण ती मी पोस्ट आत्ता केली आणि आत्ताच त्याच्यावर फार बोलणं भाष्य करणं मलाही शक्य नाही. पण एवढंच सांगते की मी दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेते आणि मी खरंच खूप दुःखी आणि व्यथित आहे. उलट माझ्यावर असा आरोप केला चालला की कुठल्या पदासाठी मी हे करते, तर मला असा प्रश्न पडला की मला कुठलं पद मिळू नये याच्यासाठी हे चाललंय का असा मला प्रश्न पडतोय. मी खरंच व्यतीत आहे. पहिले मी मुख्यमंत्री होणार अशा प्रकारचा मी दावा ठोकला, अशा बातम्या आल्या होत्या 2014 मध्ये. मग मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री अशा बातम्या पेरल्या गेल्या आणि आता ही मला खरंच व्यतीत करणारी आहे. कधीही कुठल्या पदासाठी लाचारी स्वीकारली नाही आणि कुठले पद मागण्यासाठी दबाव तंत्र वापरलं नाही हे माझ्या रक्तात नाही आहे. त्यामुळे ह्या चर्चा ज्या चालल्या त्या मला खरं व्यतीत करताय. त्यामुळे मला आत्मचिंतनाची आणि माझ्या लोकांशी काय बोलायचं ह्याचा वेळ आपण नक्की दिला पाहिजे. तेव्हा भाजप नेत्या पंकजा मुंडे अजूनही नाराज आहेत आणि त्यांचं मन वळवण्यासाठी भाजपचे इतर नेते आता त्यांची भेट घेत आहेत. भाजप नेते विनोद तावडे आणि बबनराव लोणीकर यांनी आज पंकजा मुंडे यांची रॉयल स्टोन या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र पंकजा मुंडेंनी दरवर्षीप्रमाणे 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावरती येण्याचं निमंत्रण आपल्या कार्यकर्त्यांना दिलं, मात्र विरोधकांनी या त्यांच्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला त्यामुळे पंकजा मुंडे व्यथित आहेत. बाकी त्यांची पक्षावर कोणतीही नाराजी नाही असं विनोद तावडेंनी पंकजांना भेटल्यानंतर माध्यमांना सांगितलं. पक्षाशी एकनिष्ठ असणारा परिवार, पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या पंकजाताई यांना ज्या अशा प्रकारच्या गोष्टी ऐकाव्या लागतात ते स्वाभाविकपणे दुःख होतं. ते दुःख त्यांना नक्की आहे, कारण त्या पक्षाच्या अतिशय चांगल्या कार्यकर्त्या आहेत. आणि त्यावेळी मला असं वाटतं की 12 तारखेला ते त्यांच्या सगळ्या अनुयायांना, महाराष्ट्रभरातल्या अनुयायांना योग्य संदेश देतील याची मला खात्री आहे. भारतीय जनता पार्टीची संस्कृती राहिलेली आहे की ज्यावेळेस असा कुठला प्रसंग येतो त्यावेळेस एकमेकांना भेटलं पाहिजे आणि कन्व्हर्सेशन झालं पाहिजे आणि त्या संभाषणाच्या द्वारेच निश्चित स्वरूपामध्ये दुःख हे कमी होत असतं. आणि त्या अनुषंगाने माझं आणि त्यांचं तर नातं अतिशय जवळचं राहिलेलं आहे, त्यामुळं मी त्यांना भेटणं हे माझं क्रमप्राप्त ठरलं आणि विनोदजी सुद्धा आम्ही बरोबर होतो. यानंतरची बातमी आहे ठाण्यातून. ठाण्यात टोलमुक्तीसाठी मनसैनिक पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरले. आनंदनगर मुलुंड टोल नाका ठाणेकरांसाठी टोल मुक्त करा या मागणीसाठी मनसेनं हे आंदोलन केलं. याआधी ठाण्यात मनसैनिकांनी मानवी साखळी करून आंदोलन केलं होतं, यानंतर पुन्हा धरणं आंदोलन करण्यात आलं. ठाण्याच्या प्रवेशद्वारावरचं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी या मार्गानं जाणाऱ्या सर्व MH4 गाड्यांना यावेळेस मनसेनं टोल न भरण्याचं आवाहन केलं. मला असं वाटतंय की मागचे 22 वर्ष ठाणेकरांकडून हा जिजियाकर वसूल केला जातो. मुळात टोल वसूल करतोय महाराष्ट्र शासन आणि ठाण्यातल्या रस्त्यांचा खर्च करतोय ठाणे महानगरपालिका. आमच्याकडनं रस्त्यांसाठी ऑलरेडी करांच्या रूपाने, विविध करांच्या रूपाने पैसे घेतले जातात, तरीसुद्धा मागचे 20 वर्ष आम्ही टोलचे पैसे हे भरतोय. आणि मला वाटतं 20 वर्षात जो काही खर्च तुम्ही या रस्त्यांसाठी केला होता तो पूर्ण निघाला असेल. म्हणजे आपण टोल तर भरतोयच, पण त्याच्याबरोबर पेट्रोलचे भाव पण तेवढेच दराने वाढलेले आहेत की आपल्याला ते परवडत नाही. म्हणजे गाडी ही परवडत पण नाही आहे, पण त्याचबरोबर टोलच्यामुळे हा वेळही जातोय. आपण ज्यावेळेला गाड्या घेतो रस्त्याचा पण टॅक्स घेता ना तुम्ही, नंतर आता हे जे टोल 22 वर्ष करतात, रस्त्याची अवस्था काय? खड्ड्यात रस्ता का? रस्त्यात खड्डा काहीच कळत नाही आहेत. मध्ये तो पिवळा पट्टा, काय पिवळ्या पट्ट्यात झालं, कुठेच काही नाही आहे. हे ठाणेकरांकडून राजरोसपणे अधिकृतरित्या खंडणी वसूल करतायत. आणि याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतर महत्त्वाच्या महाप्राईम टाईममध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. SPG कायदा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं. मतदानावेळी काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला. यावेळी गांधी कुटुंबियांविरोधात सूडबुद्धीनं सरकार हे विधेयक आणतंय असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मात्र याला सडेतोड उत्तर दिलं. गांधी कुटुंबियांना SPG सुरक्षाच पाहिजे असा हट्ट का केला जातो? डॉक्टर मनमोहन सिंग यांची SPG सुरक्षा काढली तेव्हा कुणीच काही का बोललं नाही असा प्रतिसवालही त्यांनी केला. थ्रेट का सवाल आहे, क्यों खाली गांधी परिवार
पूरे देश की हर व्यक्ति की सुरक्षा की चिंता करनी चाहिए। और मैं इस सदन पर कहने के लिए तैयार हूं, सिर्फ गांधी परिवार नहीं, गांधी परिवार समेत 130 करोड़ के नागरिकों की सुरक्षा की जिम्मेदारी सरकार की है, राज्य सरकार, और इसका निर्वहन करने के लिए हमें कोई आपत्ति नहीं, परंतु हमें एसपीजी ही चाहिए। ये जिद मेरी समझ में नहीं आती। मतलब दरम्यान आमचा परिवाराला विरोध नाही, परिवार वादाला विरोध आहे, असंही शहांनी आज सांगितलं। और अभी कोई सदस्य कह रहा था कि हम परिवार का विरोध कर रहे हैं, हम परिवार का विरोध नहीं कर रहे, परिवारवाद का विरोध कर रहे हैं। दोनों में मूलभूत अंतर है, मगर आप नहीं समझ पाओगे। परिवार का हमारे विरोध करने की जगह नहीं है। इस देश में बहुत सारी अव्यवस्था है जिसका हमें विरोध करना है, परंतु परिवारवाद भी एक अव्यवस्था है और इसका पुरजोर विरोध जब तक हमारे सीने में दम है तब तक है। और हमारा कन्विक्शन है, परिवारवाद के आधार पर देश का लोकतंत्र नहीं चलना चाहिए। दुसरीकडे प्रियंका गांधींच्या निवासस्थानी सुरक्षित राहिलेल्या त्रुटीबाबत सीआरपीएफच्या 3 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती देखील शहांनी सभागृहात दिली। उनको एक सूचना मिली की एक काली टाटा सफारी के अंदर श्री राहुल गांधी उनको मिलने आने वाले हैं। ये सूचना गेट पर थी। उसके बाद में एक टाटा सफारी, काली ही टाटा सफारी आई और इसके अंदर श्री राहुल गांधी की जगह सुश्री शारदा त्यागी, अध्यक्ष कांग्रेस कमेटी खरगोड़ा मेरठ, चार पार्टी वर्कर के साथ उनको मिलने आई। चूंकि काली गाड़ी ही थी, समय भी वो ही था, बड़ा इत्तफाक था, तो वो सिक्योरिटी चेकिंग के बगैर अंदर गए। एसपीजे कायदा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर या कायद्याबाबत रिपाईचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात। एक झेड प्लस सुरक्षा दे दी है और इसीलिए मतलब हमारे सरकार के माध्यम से हमारे अमित शाह होम मिनिस्टर है, मोदी जी हमारे प्रधानमंत्री है, मैं सामाजिक न्याय मंत्री हूँ, राज्य मंत्री हूँ, तो तुमको सामाजिक न्याय देने के लिए मैं तो तैयार हूँ और सुरक्षा देने के लिए अमित भाई तैयार है और बाकी सब कुछ देने के लिए मोदी जी तैयार है। तो इसीलिए मतलब यार डरने की कोई बात नहीं है, तो इसीलिए आप चिंता मत करिए। आणि यासोबत बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक बघत राहा। नंतर बातमी आहे हैदराबादमधून। हैदराबादमध्ये प्रियंका रेड्डी सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाचा निषेध म्हणून आज हैदराबादमध्ये मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला। भारताच्या माता भगिनी सुरक्षित झाल्याच पाहिजेत आणि तसं होईपर्यंत सरकारनं पोकळ विकासाच्या गोष्टी करू नयेत अशी संतप्त प्रतिक्रिया या मोर्चामधील महिलांनी दिली। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होतीये, प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना आता आयसीयूच्या बाहेर आणलं गेल्याची माहिती समोर येते। रचना शहा या लता दिदींच्या भाचीनं ही माहिती दिली आहे। 11 नोव्हेंबरपासून लता दिदींवरती मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते। श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्या आयसीयूत होत्या। आणि यासोबत महाप्राईम टाईम मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।